दिनांक 12 ऑगस्ट रोजी 10 जिल्ह्याच्यानुसार संपूर्ण भारतात बकरी ईद ईद उल अजहा शांतीपूर्वक साजरी करण्यात आली. तर मलकापूर पांगरायत मध्ये बकरी ईद ईद उल अजहा मोठ्या प्रमाणात साजरी केली गेली. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मस्जिदच्या इमामांद्वारा 9 वाजताचा वेळ नमाजासाठी ठरवला गेला. तर 9 वाजता शेकडो मुस्लिम बांधवांनी ईदची नमाज अदा केली. विशेष म्हणजे मागच्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात जे भयंकर पूर आला आहे त्यामध्ये काही लोक मरण पावले, शेकडो लोक बेघर झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या आत्म्याला शांती लाभो आणि जे लोक जिवंत आहेत घराचे बेघर झाले त्यांना धैर्य आणि शक्ती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरग्रस्त लोकांसाठी वर्गणी करण्यात आली. देऊळगाव राजामध्ये मरगज मस्जिद आणि ईदगाहून 21,000 रुपये देऊळगाव राजा तहसीलचे नायब तहसीलदार पवार साहेब यांना देण्यात आले. पुन्हा एकदा मलकापूर पांगरायत मध्ये बंधुता पाहायला मिळाली. हिंदू बांधवांच्या कडून ईदच्या शुभेच्छा असो किंवा मस्जिदच्या लाऊड स्पीकर मधून हिंदू व्यक्तीच्या निधनाची माहिती असो, मलकापूर पांगरायत मध्ये असे बंधुतेचे उदाहरण नेहमी पाहायला मिळते. मलकापूर पांगराव हे गाव एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जात आहे. ईदगाहासमोर पोलिसांचा चांगला बंदोबस्त होता. बंदोबस्तासाठी आलेले साखरखेडा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल भगवानराव गीतेसाहेब यांनी त्यांच्या व पोलीस स्टेशन साखरखेड्याच्या वतीने ईदच्या शुभेच्छा दिल्या. सय्यद तौसिफ, सिंदखेड राजा. सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्त मी आणि माझे सहकारी माझे पोलीस स्टेशन यांच्याकडनं ईदच्या खूप खूप शुभेच्छा.